नमस्कार, मी शामराव मोकाशी, अध्यक्ष राजाराम बापू पाटील रिक्षा संघटना आणि मराठी चालक आणि महाराष्ट्राचा हा व्हिडिओ पूरा ऐका आणि शेअर भी करा। आता जर्मनीसाठी महाराष्ट्र शासनाचा करार झालेला आहे। पहिल्या टप्प्यात 10,000 चालक हे परदेशात जाणार आहेत। मग ते रिक्षाचे, टॅक्सीचे, वडापचे, डमडमचे, लक्झरी बसचे, ट्रकचे, टेम्पोचे, आणि आता हिंदी भाषिक जे आहेत ना, हिंदी भाषिक धनांना पासपोर्ट काढायला लागलेत आणि मराठी खाली नुसतंच म्हणतोय। आता काय होतं काय ना, आम्ही काय जाणार आहे काय, ही काय कागदपत्र काय लागतात काय, हे खोटं आहे बातमी। पण हे मराठी लोकांनी लक्षात ठेवा, हिंदी भाषिक पासपोर्ट काढू लागलेले आहेत। हिंदी भाषिक मोठ्या पद्धतीनंच जातील। तुम्ही ह्या नुसतंच चर्चा करत बसणार, होतंय कान जातंय कान असं करीतच नुसतं चर्चा करण्यापेक्षा बाहेरच्या देशात जाण्यासाठी पासपोर्ट लागतो, हे मात्र प्रत्येकानं लक्षात ठेवा। आणि आता 10,000 लोकांचं लवकरच निवड होणार आहे, समितीचे अहवाल लवकरच बाहेर येतील, तसा करार झालेला आहे। ज्यांना कुणाला मराठी लोकांना चालकांना जर्मनीला जाण्याचं आहे, त्यांनी पासपोर्ट काढा। मग तो रिक्षावाला असून द्या, टॅक्सीवाला असून द्या, वडापवाला असून द्या, हे मात्र पक्का आहे। आणि जर मराठी लोक म्हणले असं काय होत आहे काय काय झालंय, हे खोटं आहे, खोटं आहे, खोटं असून द्या, पण हिंदी भाषिक मात्र पासपोर्ट काढायला लागलेत, हे मात्र कुणीही मराठी माणसानं विसरू नका। तुम्हाला जर जायचं असेल ज्यांना ज्यांना चालकांना, तर त्याने पासपोर्ट काढा, तयारी करा, लवकरच जर्मनीला 10,000 चालकांचा पहिला दत्ता जाणार। धन्यवाद। मोचवाले मोकाशी यूट्यूब पहा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।